जो तेन्नापासून आज पर्यंत पयली तू काँग्रेसी आमदार जो आमदार जाणून आता मागीर बीजेपीन येयलो विकासा खातीर डेवलॉपमेंटा खातीर जाल्यार डेवलॉपमेंट कित पर्यंत शिरोड्यान पावला? डेवलॉपमेंट जो आसता पळय हो कंटिन्युअस प्रोसेस, तो केन्नाच स्टॉप जावंक शकना आनी पूर्ण जावंक शकना. वाडट्या हाजे प्रमाणे डेवलॉपमेंटा प्रमाणे नवीन नवीन गजाली येतात. तर शिरोडेच्या मतदारसंघाचो आमचे बेजीक गरजो ज्यो आसात, म्हणजे उदक, लायट आनी रस्ते, हे जवळजवळ पूर्ण जाल्ले आसा. हांचे फक्त परत नूतनीकरण करप, नाविनीकरण करप, हे जे आसा पळय हो प्रोसेस चालू आसा. बऱ्याच ठिकाणी उदाहरणार्थ आम्ही लायटी संबंदी जवळजवळ 15 कोटी रुपया फाटल्या 2 वर्सां खर्च केला. 19 आणि 20 आणि 21 ह्या 2 वर्सांत आम्ही 12 कोटी सुमार लायटी डिपार्टमेंट 12 ते 15 कोटी. रस्त्या खातीरही जवळजवळ आम्ही 20 कोटी खर्च केल्ले आसात आणि करतले. सगळे दिले जर जाय जाल्यार 20 कोटी वयर जाता. तशेंच मागीर नाला जे आसा पळय उदकाचो डेवलॉपमेंट करपाचो, पायपलायन जे आसा उदक उदकाचो पुरवण करपाचो. म्हणून आमचे म्हजो एकच मतदारसंघ असो आसा ज्या मतदारसंघात 3 भागांतल्यान उदक येता. उदाहरणांत ओपाचें उदक येता, म्हैसाळेचें उदक येता आनी सावळेचें उदक येता. त्यामुळे आमच्या ह्या तिनूय गांवांनी म्हणजे पंचवाडी, शिरोडा आनी बोरये आमकां मुबलक अशें उदक आसा. बेतोड्या मातशी उदकाची अडचण आसा, पूण आलटून पालटून उदक मेळटाच. रोजगार संदर्भात कशें कितें? रोजगारा संबंदी लक्षात घेवपाक जाय की आमचो आसा पयली तो शेती प्रधान मतदारसंघ. हांगा जवळजवळ 3000 कुटुंबां शेतकऱ्यांची आसात. त्यामुळे साधारणशे 500 ते 1000 भर लोक शेती गुंतलेले आसतात. ते वेवसाय, शेती वेवसाय ह्या नजरेन ताजे कडेन पळयतात. ताजे नंतर मागीर साधारणशे 1000 भर लोक सरकारी नोकरेक आसात. 4 ते 5 हजार लोक हे प्रायवेट आस्थापना, कमी मडगांव आसूं किंवा नंतर मागीर फोंडें आसूं किंवा इवन वास्को आसूं, अशा परिसरांतल्यान ते काम करतात. आतां जशें वातावरण चलता गोंयांत की अनेक पक्ष प्रवेश करतात, तितून टी एम सीन आघाडी घेतलेली आसा प्रवेशान, तेन्ना टी एम सीचो असो बीन टी एम सीचेर तुका कितें उलोवपाचें आसा गोंयांत? टी एम सी जे आसा पळय न्ही किंवां आप हे पक्ष जे आसा नवीन आसा, हे खंय तरी मातशे मातशे आपली एंट्री करतलेच. पण ताजे खातीर आमी गोंयकारांनी आनी गोंयच्या आमच्या भारतीय जनता पक्षाक भिवपाची गरज ना. कारण आमचे 27 जे आमदार आसात पळय न्ही, ते 27 आमदार जांचे बसतान सारके बसयल्ले आसा. एक जाले 27 आमदार बरोबर एक सुंदर बळकट अशी वेवस्था बी जे पी पार्टीची आसा. 40 मतदारसंघ, प्रत्येक मतदारसंघात बी जे पी कमीत कमी 6000 वोट्सी पळोवंक शकता. त्यामुळे ताका मागीर एडिशनल जो कोणी कँडिडेट आसा